तर मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला, तसंच जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यासाठीचा ठराव हा सर्वपक्षीयांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला, तसंच आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यासंदर्भातली माहिती देखील याच बैठकीतून देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भातली माहिती दिली आहे, तर जरांगे पाटलांच्या तब्येतीची चिंता असल्यानं त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती देखील पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंनी केलेली आहे। सर्व पक्षीयांनी एक ठराव पारित केला, मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या दृष्टीने त्यांच्या जीवाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा ठराव की त्यांनी सर्व पक्षीयांनी विनंती केली, सरकार मागणीवर निर्णय काम करते आहे, कार्यवाही सुरू केली आहे आणि थोडा वेळ दिला पाहिजे, परंतु तोपर्यंत जे उपोषण जे आहे ते मागे घेण्याचा ठराव सर्वानुमते सर्व पक्षीयांनी केला। जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याची विनंती केली गेली गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून। सरकारने ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, तशा प्रकारच्या सूचना निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिलेले आहेत। एक DY उपविभागीय अधिकारी त्यांना तर अगोदरच निलंबित केलं होतं, परंतु त्यांची मागणी होती 3 अधिकारी जे आहेत त्यांना निलंबन त्यांचं करण्याचं, तर त्याच्यामध्ये श्रीयुत खाडे, आघाव आणि एक तिसरे अधिकारी, या 3 अधिकाऱ्यांचं देखील निलंबन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। सकारात्मक दृष्ट्याने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे पाहत आहे। फक्त एवढंच आहे की जो निर्णय आपण घेऊ तो कायद्याच्या चौकटीमध्ये टिकला पाहिजे, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाची फसगत होता कामा नये याची काळजी सरकार घेत आहे आणि त्यामुळे पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे। इतर OBC समाज असेल, इतर धनगर समाज असेल, त्यांनी देखील त्यांचं कुठलंही आरक्षण आपण कमी करत नाही, त्यामुळे कोणी काही अपप्रचार करत असतील तर त्याला देखील कोणी बळी पडू नये। काही ठिकाणी OBCचं देखील उपोषण सुरू आहे, तर त्यांनी देखील उपोषण करण्याची आवश्यकताच नाही, कारण आपण अशी कुठलीही मागणी कुणी केली नाही की OBCचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला द्या। त्यामुळे त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण देखील अशा प्रकारचं आंदोलन न करता सहकार्य करण्याची आवश्यकता